काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय? तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचे? काय रो मामा, भाचीला कपाट घ्यायचंय? काय आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अग बाईताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं? खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठ? अहो, आपल्या वाल्मिक रावच्या समर्थ फर्निचर मॉल मधी. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव फाटा येथून मुकिंदा त्रिंबक पाचपुते यांचा 22 जानेवारीला मालवाहतूक ट्रक चोरीला गेला होता. तर या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल झाला होता. श्रीगोंदा पोलिसांनी माहितीच्या आधारे तपास करत अवघ्या 24 तासांमध्ये 3 आरोपींना ताब्यात घेऊन एका स्कॉर्पिओसह 6 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. 22 जानेवारीला गांधनवाडी तालुका पाटोदा येथील मुकिंदा त्रिंबक पाचपुते यांचा टाटा कंपनीचा मालट्रक क्रमांक MH 16 AE 8193 हा हिरडगाव फाटा तालुका श्रीगोंदा या ठिकाणावरून चोरीला गेला होता आणि या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल झाला होता. तर पोलिसांनी तपास सुरू केला असता पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की भारत विष्णू धोत्रे राहणार तुपेवस्ती उरळी कांचन पुणे, सतीश शिवाजी दरेकर राहणार सिद्धेवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड, पोपट विठ्ठल आबनावे राहणार गोळीबार मैदान उरळी कांचन पुणे यांनी हा ट्रक चोरून नेला. त्यानंतर त्यांनी प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांना सूचना केल्या आणि त्यानुसार पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन या ठिकाणी सापळा रचून भारत विष्णू धोत्रे, सतीश शिवाजी दरेकर, पोपट विठ्ठल आबनावे या तिघांना ताब्यात घेऊन त्यांना चोरीला गेलेल्या मालट्रक प्रकरणी विचारणा केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि पुणे जिल्ह्यातील यव त्या ठिकाणी लपून ठेवलेला मालट्रक पोलिसांच्या ताब्यात दिला. या प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या स्कॉर्पिओ गाडी क्रमांक MH 12 CN 10 हिच्यासह 6 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. 22 तारखेला रात्री हिरडगाव या ठिकाणी साखर कारखान्यावर ऊस वाहतूक करता आलेली मालट्रक टाटा कंपनीची ऊस खाली केल्यानंतर चौकामध्ये उभी असताना स्कॉर्पिओ गाडीमध्ये तिघे जण आले आणि ती गाडी ट्रक चोरून नेली. याबाबतची फिर्याद पोलीस स्टेशनला दिलेली होती. त्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना आम्हाला माहिती मिळाली की सदरची ट्रक ही भारत विष्णू धोत्रे राधार उरळी कांचन सतीश शिवाजी दरेकर आणि पोपट विठ्ठल आपनावे या 3 इसमांनी चोरून नेलेली आहे. तात्काळ आमच्या डीबीचे पथक तेजनकर साहेब आणि स्टाफ यांना तपास कमी रवाना केले असता सदर आरोपी ताब्यात घेतले. आरोपींनी अगोदर उडावडीचे उत्तरे दिले, परंतु त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी ट्रक चोरी केल्याचे कबूल केले. ती ट्रक त्यांच्याकडनं हस्तगत करण्यात आलेली आहे. तिन्ही आरोपींना अटक केली. गुन्ह्यामध्ये वापरलेली स्कॉर्पिओ जप्त करण्यात आली आणि गुन्ह्यामध्ये चोरलेली ट्रक ही पण ताब्यात घेतलेली आहे. सदर गुन्हा 24 तासांमध्ये उघडकीस आणून गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल हस्तगत करून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक मनोज पाटील साहेब, त्याचप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक अग्रवाल साहेब, एसपी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे. पुढील तपास चालू आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, फौजदार अंकुश ढवळे, पोलीस नाईक गोकुळ इंगवले, कॉन्स्टेबल प्रकाश मांडगे, किरण बोराडे, दादा टाके, अमोल कोतकर यांनी केली आहे. गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा.